राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगुस घातला हे धक्कादायक आहे राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गैर करणार नाही असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे याबाबत कडक कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत असंही त्यांनी सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या मुंबईतल्या ऐतिहासिक निवासानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह आहे असं मुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे राज्य शासनानं या घटनेची गंभीर दखल घेतली आहे आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल मात्र नागरिकांनी असं दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या वाईट हेतूला बळी पडू नये शांतता बाळगावी तसंच संयम राखत एकजूट कायम ठेवावी असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे बाबासाहेबांच्या मुंबईतल्या राजगृह या निवासस्थानी काल संध्याकाळी दोन अज्ञातांनी तोडफोड केली होती दरम्यान राजगृहावर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीसह संपूर्ण आंबेडकरी समूहाने केली आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे या हल्ल्याची सी आय डीद्वारे चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली असून याबाबतचं पत्र त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठवलं आहे दरम्यान या प्रकरणी सीसीटीव्ही चित्रीकरण अन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताला बघितलं त्याची चौकशी सुरू आहे